काय 2 वर्ष लॉकडाऊनच्या काळात आपल्या देशातलं विविध टॅलेंट हे सगळं एका प्लॅटफॉर्मवर येणं आणि प्रेक्षकांचा काय रिस्पॉन्स आहे यावरच आमचं सुद्धा मनोधैर्य वाढेल. इतक्यासारख्या प्लॅटफॉर्म मराठी सिनेमा ही एक टोकदार इंडस्ट्री आहे जी वरच चालली आहे. ही हा असा खरोखर फेस्टिवल आहे की जागतिक पातळीवरचं टॅलेंट आहे. तुमची पहिली फिल्म आहे आमचा डिरेक्टर आणि आम्ही काय 2 वर्ष लॉकडाऊनच्या काळात आम्ही शूट केली होती. आता बरं आहे की इतक्यासारख्या प्लॅटफॉर्ममधून दिसत होतो. थँक्यू. इफ्फीमध्ये माझी ही 4थी वेळ आहे. याच्या आधी म्हणजे खरं तर सलग 3री वेळ आहे. कारखानी संजी वारी नावाचा सिनेमा होता. मग मागच्या वर्षी मी वसंतराव आणि आता फ्रेम. फारच चांगलं वाटतं कारण की आपल्या देशातला सगळ्यात मोठा फिल्म फेस्टिवल आहे. आपल्या देशाची सगळी संस्कृती आपल्या देशातलं विविध टॅलेंट हे सगळं एका प्लॅटफॉर्मवर येणं आणि अशा फेस्टिवलमध्ये आपल्या सिनेमाची निवड होणं इंडियन पॅनोरामामध्ये ही खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे. फिल्मबद्दल फार सांगता येणार नाही. मला वाटतं की रिलीजला थोडासा वेळ आहे पण आत्ता जे काही स्क्रीनिंग होईल ते आम्ही सगळ्या प्रेक्षकांबद्दल पहिल्यांदाच बघणार आहोत त्यांच्याबरोबर. तर एक उत्सुकता असते कारण की सिनेमा शूट केल्यानंतर थोडासा काळ लोटला आहे आणि प्रेक्षकांचा काय रिस्पॉन्स आहे ह्यावरच आमचंसुद्धा मनोधैर्य वाढेल किंवा खचेल. तर ते वाढावं अशी इच्छा आहे आणि बघू आज कसं रिस्पॉन्स. चांगलं आहे. मला असं वाटतं की आपल्याला हे हवं असतं की आपलं काम जागतिक पातळीवर नोटीस व्हावं आणि इफ्फी हा असा खरोखर फेस्टिवल आहे जिथे जागतिक पातळीवरचं टॅलेंट येतं. म्हणजे आपण सिनेमा करताना हा विचार करत नाही की त्याचं पुढे काय होईल. आपल्याला एवढंच वाटत असतं की प्रेक्षकांनी तो पसंत करावा, जास्तीत जास्त त्यांनी धंदा करावा, सिनेमाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा. पण त्याचबरोबर इफ्फीसारखा फेस्टिवल फार महत्त्वाचा असतो कारण की तुमच्या सिनेमासाठी ऑडियन्स खूप ओपन अप होतो. अख्खा जागतिक ऑडियन्स तुम्हाला मिळतो, जगापर्यंत तुमचं टॅलेंट पोहोचतं. त्या सगळ्याबद्दल मी खूप उत्सुक आहे आणि आनंदी आहे की आमच्या सिनेमा कलाकार म्हणून खरोखर खूपच आनंद आहे. कारण एकतर या गोष्टीचा आनंद आहे की नागराज मंडळींबरोबर सिनेमा करायला खूप मोठं स्वप्न होतं पण कधी वाटलं नव्हतं असं कधी संधी मिळेल. हे कॉम्बिनेशनच सगळं इंटरेस्टिंग आहे जे विक्रमी जुळवून आणलं. त्यामुळे आम्हाला पण उत्सुकता आहे की लोक हे कसं रिसीव्ह करतात. तुम्हाला असं वाटतं दोन टोकं आहेत खरं तर ही मराठी सिनेमाचा. मराठी सिनेमा ही एक टोकदार इंडस्ट्री आहे जी वरच चालली आहे त्यामुळे दोन टोकं नाही आहेत. मला असं वाटतं आपण सगळे मिळून एकच प्रयत्न करतो आहे इंडस्ट्री पुढे नेण्याचा, मराठी चित्रपट, मराठी संस्कृती, मराठी भाषा पुढे नेण्याचा. आणि हा मला असं वाटतं की हा उत्तम योग आहे की सगळे एकत्र आले, सगळे सिनेमे करतायत, असंच व्हायला हवं आहे.